उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुका हा रब्बी ज्वारीचा कोठार म्हणून ओळखला जातो तालुक्यातल्या आनंदवाडी गावातल्या बाबू खामकर या शेतकऱ्याला प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली असून त्यांचं संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली आलं आहे ठिबक सिंचनामुळे पाण्यात बचत झाली तसंच पिकांच्या मुळाशी पाणी गेल्यामुळे पिकांच्या उत्पादकतेही वाढ झाली मी गेल्या चार वर्षापासून ठिबक सिंचनच्या माध्यमातून ज्वारीचं पीक घेत आहे यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून मी मला चार वर्षापूर्वी ठिबक सिंचनचा लाभ भेटला आणि या लाभाचा मी पुरेपूर फायदा घेत मी ठिबक सिंचन गेल्या चार वर्षापासून ज्वारी पिकासाठी करीत आहे यामुळे जवळपास सत्तर टक्के पाण्याची बचत झाली आणि उत्पादन देखील भरघोस असं वाढलं केंद्र सरकारच्या नीती आयोगानं उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केला असून उस्मानाबाद जिल्ह्याचं शेती उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या या योजनेची अंमलबजावणी करत आहेत त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा विकासाच्या वाटेवर येत आहे